नमस्कार, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई प्रस्तुत कथा सरिता या उपक्रमामध्ये मी श्रीमती मनीषा मनोहर गामने, जिल्हा परिषद शाळा सरवली, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. ज्ञानसागराच्या भेटीसाठी चला प्रवाही होऊया. आजचे पंचांग, आजचा वार मंगळवार, दिनांक 15 मार्च 2022, तिथी द्वादशी, नक्षत्र आश्लेषा, मराठी महिना फाल्गुन, शके 1943. आजचे दिनविशेष. 1680 शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह. 1820 मेन हे अमेरिकेचे 23वे राज्य बनले. 1827 टोरंटो विद्यापीठाची स्थापना झाली. 1831 मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरू केले. 15 मार्च आज जागतिक ग्राहक हक्क दिन. आज आपण या ग्राहक हक्क दिनाची माहिती घेऊया. अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये 15 मार्च 1962 मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकाराबद्दल भाषण केले होते. ग्राहक हक्काबद्दल भाष्य करणारे ते पहिले नेते ठरले होते. ग्राहक हक्काची चळवळ चालवणाऱ्या नागरिकांनी 1983 मध्ये पहिल्यांदा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यास सुरुवात केली आणि म्हणूनच जागतिक ग्राहक दिन हा आंतरराष्ट्रीय पातळीवर 15 मार्चला साजरा केला जातो. ग्राहक म्हणून हे आहेत आपले मुख्य अधिकार: सुरक्षिततेचा अधिकार, माहितीचा अधिकार, निवड करण्याचा अधिकार, समस्या निराकरण करण्याचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार. ग्राहक म्हणून आपले अधिकार आणि हक्क याबाबत सदैव जागरूक असणाऱ्या सर्वांना जागतिक ग्राहक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकांच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनवला गेला आहे. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो, यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळात व्यावसायिकांच्या व्यवहारात होणारी हेराफेरी लक्षात घेऊनच हा कायदा बनवला गेला. दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. बालमित्रांनो, कशी वाटली आजची माहिती? माहिती आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा. प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या मुंबईच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया सकाळी ठीक 11 वाजता. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.